रिपब्लिकन समूह म्हणतो त्यांचं देखील राजकीय परिपक्वता त्यांच्यामध्ये कितपत आलेली आहे हा देखील एक भाग आहे. करून या प्रत्येक गोष्टींच्या वरती आपल्याला उपाय योजावा लागणार आहे, तरच रिपब्लिकन पक्षाचं राजकीय भवितव्य. सरकारी धोरण ठरत असताना त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप तुमचा असला पाहिजे, तर त्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड करू शकता. आर्थिक सुबत्ता येण्याच्या दृष्टीने किंवा आर्थिक त्याचं स्थान सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा प्रकारचे शिक्षण उपलब्ध झाले पाहिजेत. उद्योग क्षेत्रामध्ये, माध्यमांच्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी देखील एक मोठ्या प्रमाणावरती या तरुणांचा जो आपल्याला सहभाग दिसतो हा एक निश्चितच एक आपण घेतलेल्या भूमिकेचा परिणाम आहे. चळवळीचा रेटा जो वाढवला त्याच्यातून जे एक जनजागृती केली त्यातला हा सगळा परिणाम आहे असं मी मानतो. म्हणजे सकारात्मक याच्याबद्दल आमची भूमिका आहे. याच्यामध्ये अगदीच काय आम्हाला काय वाटायला आलंच नाही किंवा येतच नाही अशी आपली भूमिका नाही आहे. दलितांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या बाबींमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक समानता अनिवार्य आहे. संविधानाने दिलेले मूलभूत शैक्षणिक हक्क अबाधित ठेवत नव्या शिक्षणाचा आरंभ करणारे असावे. ग्रामीण किंवा शहरी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारात दलितांची हिस्सेदारी. विकास प्रक्रियेत जमीन मुख्य बाब आहे. यासाठी महसूल कायद्यात शिथिलता आणायला हवी. उद्योग व माध्यमात सद्यस्थितीत दलितांची भागीदारी ठळकपणे जाणवते, मात्र अधिक जोरकसपणे प्रयत्न व्हावयास हवेत. भारतीय संविधान अस्मितेचा मुद्दा न होता व्यावहारिक पातळीवर राजकीय, सामाजिक, आर्थिक मुद्दे चर्चिले गेले पाहिजेत व अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.